तामिळनाडू येथील नागापट्टणम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मोताळा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना 27 ऑगस्टला देण्यात आले. तामिळनाडू राज्यातील नागापट्टणम जिल्ह्यात 25 ऑगस्टला काही जातीवादी विध्वंसक गुंडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तलवारीने विटंबना केली. एवढ्यावरच न थांबता दलित समुदायावर हल्ला देखील करण्यात आला. या घटनेचा युवक काँग्रेसने निषेध करत या प्रकरणी दोषींची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. निवेदन देताना राजेश गवई, शेख नदीम चुनेवाले, निंबाजी गायकवाड, बळीराम नरवाडे, इरफान पठाण, शेख अमीर, शेख जुनेद, मनोहर लोणारे, जोगेंद्र तेलंग, धम्मदीप वानखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आमची बहुजनांची समस्त अखंड भारत, भारतातील बहुजनांची जे अस्मिता आहे त्या अस्मितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या गावगुंडांना मी सांगू इच्छितो की हे तुमचे दडपशाहीचे सरकार आहे, हे भाजप सरकार आहे, आणि या शासनाला, या जातीवादी संघटनेला मी सांगू इच्छितो की या मागे जर कुठली दहशतवादी संघटना असेल तर त्या गावगुंडांवर, त्या हरामखोरांवर त्वरित जर कारवाई केली नाही तर या ठिकाणी ज्या शासनाचं जर काही नुकसान झालं तर त्या गोष्टीला आम्ही जबाबदार राहणार नाही, युवक काँग्रेस जबाबदार राहणार नाही. त्या ठिकाणी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन आणि तामिळनाडूचं शासन हे जबाबदार राहील.